हॅलो फ्रेंड्स, मयुरी क्रिएशन अँड डी आय वायमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज मी देवीचे वस्त्र बनवायला शिकवणार आहे. हे पहा, मी सुंदर असे देवीचे वस्त्र घरच्या घरी स्टिच केलेले आहेत. ते कसं बनवायचं मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. हे पहा, ह्याचा असा लुक दिसून येतो. याला जास्त नाही लागत, थोडासाच कापड लागतो. हा पहा, माझ्याकडं होता स्क्वेअरमध्ये, त्याला मी मधातून कट करून घेतलं सर्वप्रथम. त्यानंतर साईडनी बी कट केलं आणि चारही बाजू एकसारख्या करून घेतल्या आणि पाहिलं सरळ उलटं. आणि नंतर मग एकासमोर एक उलटी बाजू ठेवून स्टिच करून घेतली मधातून सेंटरमधनं. आणि कापड एकसारखा समान करून घेतला. त्यानंतर हाताच्या साह्याने अशा चुड्या पाडून घेतल्या छोट्या छोट्या. आपल्याला जेवढी साईज हवी आहे त्या पद्धतीने आपण चुड्या पाडून घ्यायच्या. कमी जास्त हे आपल्या ह्याच्यावर आहे. चुड्या पाडताना व्यवस्थित एकसारख्या एक समान येतील अशा पद्धतीने पाडायच्या. बनवण्यासाठी हे एकदम सोपं आहे, काहीच जास्त याला लागत नाही. थोडीफार शिलाई येत असेल तरी ते पण हे वस्त्र देवीचं बनवू शकता आपण घरच्या घरी. त्यानंतर एकसारख्या चुड्या पाडून झाल्यानंतर आपण याला एक लेसनं डेकोरेट करणार आहोत आणि वरून पायपिंग करून घेणार आहोत छोटीशी. याला जे साईडचा भाग आहे, याचा खालच्या साईडचा भाग, तेथे आपण लेस लावून घेणार आहोत. हे पहा, मी लेस लावत आहे. लेस लावून झालेली आहे. त्याच्यानंतर आपण वरून पायपिंग करून घेणार आहोत दोरी घालण्यासाठी. त्याच्यानंतर हा फायनल लुक पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.